शिवसेना की दशहरा सभा में उद्धव ठाकरे ने अजित पवार की आलोचना की। इस पर विधायक अमोल मिटकरी ने उद्धव ठाकरे पर पलटवार किया। उद्धव ठाकरे को ये नहीं पता कि कपास की खेती कैसे होती है और बॉलवर्म कब आता है। मिटकरी ने सुझाव दिया कि उन्हें बारामती जाकर अजित पवार के पास बैठना चाहिए और सीखना चाहिए। इस बीच मिटकरी ने अजित पवार गुट के नेता बाबा सिद्दीकी की हत्या पर भी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि सिद्दीकी का जाना पार्टी के लिए बड़ी क्षति है। कपाशी कधी लावतात, कपाशीची लागवड कधी केली पाहिजे, कपाशीवर कोणती फवारणी केली पाहिजे, कपाशीवर कोण्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, याची सर्व माहिती शेतकरी पुत्र असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांना आहे। कदाचित ती माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांना नसावी। अजितदादांना बोंडअळी कधी येते हेही माहीत आहे, आणि जी लोक ज्यांना माहिती नाही त्यांच्या रोगाचा इलाज कसा करायचा हेही माहीत आहे। त्याच्यामुळे उद्धव साहेबांना शेतीचं ज्ञान अवगत करायचं असेल तर नक्कीच त्यांनी बारामतीला जाऊन अजितदादांच्या जवळ बसून एक तास कपाशीची लागवड या विषयावर त्यांचा घेऊन बौद्धिक घ्यावं, कारण सध्या तरी उद्धव साहेबांना तशी गरज आहे असं त्यांच्या एकंदरीत आजच्या सभेवरून दिसतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी आहे, आणि एका अशा वरिष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे उजळ माथ्याने काही गुंडांनी गोळीबार करावा आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू व्हावा ही बातमी प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वेदना देणारी आहे। आमच्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यामुळं आम्ही काही याच्यात जास्त बोलू इच्छित नाही, पण बाबा सिद्दीकींवर हल्ला करणारे हल्लेखोर हे उघड माथ्याने कसे आले, त्यांनी हल्ले का केले, गृह खातं का करत होतं यावर आता विचार करण्याची गरज आहे। तर अशा प्रकारे बांद्रासारख्या पॉश एरियामध्ये किंवा मोठ्या एरियामध्ये अशा प्रकारचा गोळीबार करून एखाद्याचा जीव घेणं, हत्या करणं, मला असं वाटतं ही फार वाईट घटना आहे, फार दुर्दैवी घटना आहे। आरोपीला अटक करून काही होणार नाही, या सगळ्या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका जबाबदार व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला, मला असं वाटते काही आमचे शब्द आता त्यात फारसे नाहीत की त्यावर काही रिॲक्ट व्हावं।